दिवसभरातून 5 वेळा एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहोचणारा अजानाचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा अशी आशंका अनेकांच्या मनात असते. मात्र या सर्व शंकांचं समाधान मस्जिदमधून काय होत असेल याचा प्रात्यक्षिक जमाते ए इस्लामी हिंदने शेगावात करून दाखवलंय. थेट मस्जिदमध्ये आयोजित या कार्यक्रमाला सर्व धर्मीय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेगाव शहरातील आझादनगर भागातील हजरत उमर फारूक रजी मस्जिदमध्ये रविवारी मस्जिद परिचय. चला जाणून घेऊ या मस्जिदविषयी सर्व काही. जमाते इस्लामी हिंदकडून आयोजित या कार्यक्रमात मस्जिदमधून सर्वदूर पोहोचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा किंवा मस्जिदमध्ये काय चालतंय या सर्व मनात भेडसावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्व समाज बांधवांसाठी थेट मस्जिदमध्ये जाऊन पाहायला व विचारायला संधी उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉक्टर नजर शेख हे होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी आपल्या भाषणात जमाते इस्लामी हिंदने सामाजिक एकतेचा संदेश दिलेला असून माझ्यासह अनेकांच्या मनातील मुस्लिम समाजाबद्दलचे अनेक भ्रम दूर झाले, शिवाय अनेक प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमातून मिळाली असल्याचे सांगत मुस्लिम समाजाचे यावेळी आभार मानले. इतर मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शहरातील सर्वच समाज बांधव यांच्यासह पत्रकार मंडळींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ये सारी चीजें आपने बहुत विस्तार से यहाँ पर बताई.